श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांच्या वतीने आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या दरम्यान साईंच्या चरणी 4,52,00,000 एवढं दान प्राप्त झालंय. दरम्यान याविषयी पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती देण्यात आली. शिर्डी यांच्या वतीने यावर्षी सोमवार दिनांक 15 जुलै 2019 ते बुधवार 17 जुलै 2019 या कालावधीत आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये एकंदरीत 1,86,000 इतक्या साई भक्तांनी श्री साईबाबा यांच्या मूर्तीचं आणि समाधीचं दर्शन घेतलेलं आहे. याच्यामध्ये जवळपास आम्हाला 4,52,00,000 इतकी रक्कम जी आहे ती दानपेटीद्वारे आणि हुंडीच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. याचा ब्रेकअप जो आहे त्याच्याप्रमाणे दक्षिणापेटीमध्ये 2,12,00,000, देणगी काउंटर 1,07,00,000, चेक रेडी मनी ऑर्डर डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी 1,03,00,000, सोनं 645 ग्रॅम 18,00,000, चांदी 5,32 ग्रॅम 1,30,000 आणि 17 देशाचं परकीय चलन जे आहे ते जवळपास 8,94,000 इतकं प्राप्त झालेलं आहे. या व्यतिरिक्त अन्नदानासाठी एका साईभक्तांनी 1,00,000,000 देणगी दिलेली आहे. या व्यतिरिक्त 65च्या माध्यमातून देखील आम्हाला 67,00,000 इतकी रक्कम प्राप्त झालेली आहे. श्री साईबाबा समाधी मंदिरामध्ये ज्या साईभक्तांनी दर्शन घेतलेलं आहे ते सगळ्याच भक्तांनी प्रसादार्थामध्ये भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे. आम्ही साधारणपणे 55,000 इतक्या साईभक्तांची निवास व्यवस्था केलेली होती आणि त्याच्यापैकी 6,000 भक्तांची व्यवस्था पेंडॉलच्या माध्यमातून करण्यात आलेली होती. या व्यतिरिक्त आम्हाला 4 बॅक स्कॅनर प्राप्त झालेले आहेत. इतके दिवस आम्ही बॅक स्कॅनर हे भाडेतत्वावरती लावलेले होते. त्याचं भाडं महिन्याला 5,00,000 रुपये इतकं होतं, परंतु आता हे बॅक स्कॅनर एका साईभक्तांनी डोनेशनच्या माध्यमातून दिलेले असल्यामुळे या भाड्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. या व्यतिरिक्त 1 कचरा संकलनासाठी हायड्रॉलिक ड्रिव्हन गाडी देखील आम्हाला प्राप्त झालेली आहे. या व्यतिरिक्त लवकरच आम्हाला मेटल डिटेक्टर्स आणि इतर सामग्रीसुद्धा प्राप्त होणार आहे. हा जो महोत्सव आहे 3 दिवसाचा हा अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झालेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचं आणि मूर्तीचं दर्शन या ठिकाणी येऊन घेतलेलं आहे. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.